नमस्कार मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदिक महाविद्यालय जे सातारामध्ये सेमी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहे त्याचे लास्ट इयर किती कट ऑफ गेला व ह्यावर्षी किती मार्क्सवर ॲडमिशन मिळू शकते ह्याबद्दल आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्यावर्षीची जी हॉस्टेलची फीज असेल, कॉलेजची फीज असेल, ह्याबद्दल पण आपण थोडक्यात बघणार आहोत. तो ओपन कॅटेगरीसाठी 333 मार्क 267,000 आसपास हे कॉलेज अलॉट झालते. EWSसाठी 135,862 व OBCसाठी 142,683 एवढ्या स्कोरवर किंवा ऑल इंडिया रँकवर लास्ट इयर कॉलेज अलॉट झालते. SC कॅटेगरीचा विचार केला तर 364 मार्क्स 223,815 ऑल इंडिया रँक, ST साठी 9,54,000. याचबरोबर जर आपण NT1 कॅटेगरीचा, NT2 कॅटेगरी व NT3 कॅटेगरीचा विचार केला तर 160,800 ऑल इंडिया रँक, 134,858 ऑल इंडिया रँक व 116,023 ऑल इंडिया रँक या स्कोरवर किंवा ऑल इंडिया रँकवर NT1, NT2 अँड NT3 कॅटेगरीला सीट्स अलॉट झालते. जर ह्या कॉलेजचं आपण फी स्ट्रक्चरचा विचार केला साधारण 50,000 ते 55,000 आसपास ह्या कॉलेजची ह्या वर्षीची फीज राहू शकते. याचबरोबर हॉस्टेल व मेससाठी डिपेंड करतं आहे की तुम्ही हॉस्टेल ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला परमिशन भेटती आहे हॉस्टेलमध्ये राहण्याची की नाही. आता जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल आमच्या थ्रू तर 97 30 89 89 60 या क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. जर तुम्हाला आमच्या ऑफिसला व्हिजिट करायची असेल तर आपलं सोमवारपेठ पुणेमध्ये ऑफिस अवेलेबल आहे, त्याचनंतर आपलं अहमदनगरमध्येसुद्धा ऑफिस अवेलेबल आहे. तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करा. आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आपली काउन्सिलिंगची फीज ठेवली आहे, स्टेटसाठी फक्त 3,000, स्टेट प्लस ऑल इंडिया कोटासाठी आपण 5,000 फीज ठेवली आहे. तर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील तर आम्हाला व्हॉट्सअपवर नक्कीच विचारा किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ. Thank you.